पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 16 सप्टेंबर रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 105 प्रकरणे निकाली काढण्यात येणार असल्याचे समजते. यावेळी तालुक्यातील अनेक तक्रारी पोलीस विभागाच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये प्रलंबित असून या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले. पहिल्यांदाच असा उपक्रम राबवल्यामुळे सर्वसामान्यांचा याचा नक्कीच फायदा होईल. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जाची स्थळप्रत घेऊन समक्ष पारनेर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक बळप यांनी केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही आम्ही हा उपक्रम राबवणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल व गुन्ह्यांची संख्या देखील कमी होईल असा विश्वास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी व्यक्त केलाय. प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वा हनुमान उगले, जयकुमार बोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सूरज कदम, निवृत्ती साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कडूस यांच्यासह तक्रारदार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अजून काय म्हणालेत पोलीस निरीक्षक घनश्याम बळप पाहूयात. नमस्कार, मी PI घनश्याम बळप, पारनेर पोलीस ठाणे, अहमदनगर. आज पारनेर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते. माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील सर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सर, उपविभागीय अधिकारी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कॅम्प घेण्यात आलेला होता. सदर कॅम्प घेण्याचं प्रयोजन असं होतं की पोलीस स्टेशनला अनेक अर्ज प्राप्त होते, PM पोर्टल, CM पोर्टल, तसंच गृहमंत्री वरिष्ठ कार्यालयातील अर्ज. तर त्या अर्जाच्या अनुषंगाने ज्यावेळेस पोलीस स्टेशनची निर्गती आणि प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यात आला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की बरेचसे अर्ज आहेत की त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत यापूर्वी. ते अर्ज आहेत ना कालांतराने परत पोलीस स्टेशनला प्राप्त झालेले आहेत. तर त्यामध्ये नागरिकांचं प्रबोधन करणे, योग्य ठिकाणी योग्य रीतीने अर्ज केला तर आपल्याला लवकर सोल्युशन किंवा न्याय मिळू शकतो. जो पोलीस स्टेशनच्या कारभाराशी संबंधित नाही आहे अशा स्वरूपाचे अर्ज प्राप्त होण्याचं प्रमाण पण जास्त होतं. आत्ता आज आम्ही 265 अर्जांचा आढावा घेतलेला, तर 265 अर्जांपैकी जवळपास 150 अर्ज आहेत हे महसुलाशी रिलेटेड, हे इतर विभागाशी रिलेटेड, की रस्ता खुला झालेला नाही किंवा बांधाचा वाद किंवा मोजणी या अनुषंगाने प्रलंबित आहे आणि त्याच्या प्रति पोलीस स्टेशनला सादर करण्यात आलेले आहेत. तर त्या त्या तक्रारदारांना आम्ही प्रबोधन केलेलं आहे की तुम्ही ज्या रितसर मार्गाने गेलात तर तुम्हाला योग्य पद्धतीने तुमच्या शंकेचं निरसन होऊ शकतं आणि तुमचा अर्ज आहे हा त्या त्या घटकाकडे किंवा त्या विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आणि असं करून आज जो तक्रार निवारण दिन झालेला आहे त्या तक्रार निवारण दिनामध्ये जवळपास 105 ते 107 अर्जांचं निर्गती करण्यात आलेली आहे, निरसन करण्यात आलेलं आहे. विषय हा आहे की ग्रामीण भागातले नागरिक आहेत, कायद्याविषयीचं नॉलेज नाही किंवा योग्य मार्गाने हे नाही. पोलीस हा घटक असा आहे की तो तत्काळ अवेलेबल होतो, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असते म्हणून अर्ज लिहिताना तो पोलीस खात्यालाही वर्ग केला जातो किंवा नाव पोलीस इन्स्पेक्टर SP साहेब असं टाकलं जातं. त्यांच्या निरसन व्हावं जी तक्रार आहे त्या संदर्भात. मोस्टली काय होतं आहे की जे फौजदारी स्वरूपाचे अर्ज आहेत ते तत्काळ निर्गती होऊन जातात. त्याच्यामध्ये जर गुन्हा दाखल होण्यासारखा असेल तर तो प्रलंबित राहिलेला नाही आहे. पण जे प्रलंबित राहिलेले अर्ज बघितले तर त्याच्यामध्ये काही लोकांचं आपापसात समजोता देखील झालेला आहे, तक्रार पण नाही आहे सद्यस्थितीत. मग ते पोलीस स्टेशनला परत कळवत पण नाही आहेत की आमचं शंका निरसन झालेलं आहे किंवा काय त्यामध्ये तोडगा निघालेला आहे. अशा सर्वांना बोलून आज पोलीस स्टेशनमध्ये हे केलेलं आहे. माननीय अजित